खरखरमध्ये आज झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये उष्माघातामुळे जवळपास 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने एमजीएम रुग्णालयाची भेट घेतली असून या ठिकाणी जवळपास 8 जण मृत्यूमुखी झाल्याची माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला दिसते। मी आता टाटाच्या खारघर हॉस्पिटलमध्ये आहे, जे कॅन्सर हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी दुपारी या हॉस्पिटलच्या समोरच एक कार्यक्रम जो आहे तो महाराष्ट्र भूषणचा झाला होता आणि तातडीने या ठिकाणी सर्व रुग्णालयांना या खारघरच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटल रुग्णालयातून जे आहे ते भरती करण्यात आलं होतं आणि इथून अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालय आणि त्याचबरोबर इतर जे महापालिकेचे रुग्णालय आहे आणि एमजीएम रुग्णालय आहे त्या ठिकाणी नेण्यात आलेले आहे। साधारणतः एमजीएम रुग्णालयात दुपारी 15 जणांना अत्यवस्थ परिस्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांचा आता 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला दिसते आहे। या आता जे खारघरचं कॅन्सर रुग्णालय या ठिकाणाहूनही 4 अत्यवस्थ रुग्णांना आता तातडीने पनवेल या ठिकाणी शासकीय रुग्णालयात देण्यात आलं आहे। त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे, पण आत कोणालाही रुग्णालयाच्या आत कोणालाही प्रवेश जो आहे तो दिला जात नाहीये। पण एक मोठी दुर्घटना जी आहे ती म्हणता येईल, कारण की आज दुपारी जवळपास नवी मुंबईमध्ये 42 अंश टेम्परेचर जे आहे ते मुंबईमध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये लाखो जे अनुयायी आहेत, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारे लाखो अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि उन्हाचा पूर्ण हा कार्यक्रम जो आहे तो उन्हामध्ये या ठिकाणी घेण्यात आला होता। जरी टोपी आणि रुमाल या ठिकाणी आणण्यात सांगण्यात आलं होतं, पण उष्मा एवढा प्रचंड होता, पिण्याचं पाणीची व्यवस्था ज्या पद्धतीने केली होती तरी देखील उन्हाचा तडाखा जो बसला होता, अनेक लहान मुलं होती, म्हातारी माणसं होती, त्याचबरोबर काही आजारी लोक देखील होती, अशी अनेक माणसं जी आहेत ती या कार्यक्रमाला आली होती आणि अशा पद्धतीनं उष्माचा स्ट्रोक बसल्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। खरा आकडा अजूनही समोर येताना अजून दिसत नाही, पण साधारणतः 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला दिसते आहे आणि आणखी अत्यवस्थ काही लोक जे आहेत ते अत्यवस्थ आहेत। वाशीच्या महापालिकेच्या रुग्णालयात काही आहेत, पनवेल जे रुग्णालय आहे पनवेलच्या रुग्णालयामध्ये एमजीएम रुग्णालयामध्ये आणि सरकारी रुग्णालयांमध्ये काही देखील पेशंट जे आहेत ते त्यांना या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर खारघरचं जे हे कॅन्सर रुग्णालय आहे या ठिकाणी सर्वाधिक पेशंट जे आहेत ते दुपारी आणण्यात आले होते, पण या ठिकाणाहून पुन्हा पेशंट जे आहेत ते जे आहे ते सरकारी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलेले आहेत। नक्की आकडा जो आहे तो अजूनही समजू शकत नाही, पण रात्रीमध्ये हा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आताच एमजीएम रुग्णालयाला भेट दिली आणि एमजीएम रुग्णालयामध्ये जे ज्यांना उष्माघाताचा त्रास झालेला आहे त्यांची विचारपूस देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री भेटलेले आहेत आणि त्यांचं स्वांतन केलं आहे। पण आता विरोधामध्ये या ठिकाणी मोठा आवाज जो आहे तो विरोधकांनी उपस्थित केला आहे की एवढा मोठा ऊन इतकं प्रचंड ऊन असताना देखील हा एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची आवश्यकता का होती किंवा ती पुरेशी सुविधा जी आहे ती या ठिकाणी का देण्यात आली नाही असा आरोप जो आहे तो काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील या ठिकाणी उपस्थित केला आणि हे प्रकरण जे आहे ते आता उद्या आणखी हे तापवलं जाईल का हाच एक महत्वाचा मुद्दा आहे। पण कुठेतरी अमित शहांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम आणि महाराष्ट्र भूषण कार्यक्रम हा राजकीय स्वरूपाचा करण्यात आला का, याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला का, अशा अनेक जे प्रश्न आहेत ते या कार्यक्रमावर आता उपस्थित केले जातील आणि महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला एक गालबोट लागल्याचं चित्र जे आहे ते आज पाहायला या ठिकाणी मिळत आहे आणि नक्कीच एक मोठी दुर्घटना ही महाराष्ट्रासाठी आहे आणि याचे पडसाद जे आहेत ते आगामी काळात उमटतील असं चित्र सध्या दिसत आहे। प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप खारघर, नवी मुंबई।